पूर्णानगर येथील 25 वर्षीय विक्की अवधूत इंगडे याच्या नवीन घराचे बांधकाम सुरू होते. त्यात घरावर स्लॅब टाकून झाल्यावर विक्की रोजच्याप्रमाणे रविवारी सुद्धा सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घराच्या स्लॅबवर पाणी टाकत असताना घरावरून गेलेल्या तारेचा स्पर्श त्याच्या हाताला झाल्याने त्याला जोरदार धक्का लागला. यात विक्कीच्या पायाला हाताला गंभीर जखमा झाल्या आहे, तसेच तो जडाला देखील आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना होताच त्यांनी विक्कीला ताबडतोब जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले आहे. विक्कीच्या घरावरून अगदी हाताला स्पर्श होणाऱ्या हाय व्होल्टेज वीज तारा गेल्याने त्याबद्दल अनेकदा वीज कार्यालयात त्याने तक्रार दिल्या होत्या. मात्र अद्याप विद्युत विभागाने वीज तार घरावरून न काढता त्यावर दुर्लक्ष केले. यातच रविवारी ही घटना घडली. असे असताना सुद्धा विद्युत विभाग आताही पूर्णतः कुंभकर्णी झोपेत आहे. मला 12:30 वाजता फोन आला आणि फोनामध्ये अशी माहिती मिळाली की बा पूर्णानगरमध्ये विद्युतचा शॉक लागून मुलाला शॉक लागलेला आहे. तर त्वरित मी घटनास्थळी पोहोचलो. पोहोचल्यानंतर त्याला उपचारार्थ डॉक्टर सुनील महर्षी यांच्याकडे नेण्यात आलं. त्या पेशंटचे नाव विकी अवधूत इंगळे असं त्या मुलाचं नाव आहे. पण त्या शॉकमध्ये भरपूर त्याला असं इजा हे झालेली आहे की त्यामुळे त्याचा हात एकोडं झालेला आहे. आणि अशा घटना भरपूर अशा होऊ नये याकरता MECBला वारंवार ते तार हटवण्यासाठी तक्रारसुद्धा केलेल्या आहेत. पण MECBने आतापर्यंत त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई केलेली नाही आहे. आणि ही घटना अशी पुन्हा पूर्णानगरमध्ये घडू नये याकरता MECBने तत्पर कारवाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि मी त्या मुलाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ आणलेलं आहे आणि त्या मुलाची आता परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याच्या हाताला भरपूर प्रमाणात इजा झालेली आहे. तर या प्रकरणाची दखल घेता MECBने त्वरित कारवाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.